पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी पाहूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत कांद्यावरील निर्यात बंदी उठवा या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि दुधाला दरवाढ तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी राजू शेट्टी रस्त्यावर उतरणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर ते सभा होणार असून यावेळी राजू शेट्टी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निर्फळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बालाजी आज कांद्यावरील निर्यातबंदीवरून तर राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत काय अपडेट एकूण बघितलं प्राजक्ता धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त आहे आणि या भागात कांदा उत्पादकची लागवड ही जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या कांद्याच्या मुद्द्याला घेऊन राजू शेट्टी आज आंदोलन करणार आहेत प्रामुख्याने एक बघितलं तर आवर्ष असल्यामुळे दुसरी एक प्रमुख मागणी त्यांची आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं अवकाळीनं झालं आहे परत दुष्काळानं नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मकर्जमाफी करावी या मागणीला प्रामुख्य घेऊन राजू शेट्टी ज्या आहेत त्या ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याला हा मोर्चा काढणार त्यानंतर त्याचं सभेत रूपांतर होणार आहे आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत जे आयोजित आहेत मोर्चाचे मला सांगा तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि कशामुळे तुम्ही हा मोर्चा काढताय आमची प्रमुख मागणी एकच आहे की यावर्षीचे कांद्याची दर जर बघितले तर आज आत्महत्या करण्याशिवाय वेळ दुसरी येणार नाही आज आत्महत्याची वेळ आमच्यावर येऊन ठेपलेली आहे आज मकर संक्रांत आहे आज गोड दिवस आहे पण आम्हाला मोर्चा काढावा लागतोय ही परिस्थिती विद्रोह या सरकारनं केलेली आहे म्हणून या सरकारला सांगायचं आहे की आमची परिस्थिती विद्रोह आहे जर अजून जर का निर्यातबंदी नाही उठली तर हे सरकार आत्महत्याच्या जिल्हा ओळख झाल्याशी राहणार नाही आपण फॉर्म पण भरून घेता शेतकरी आत्महत्या म्हणजे कर्जमाफी बाबतीत शेतकऱ्याकडून काय अभियान आहे तुमचं कर्जमाफी कशी झाली पाहिजे कशामुळं कर्जमाफी मागताय तुम्ही दारा जिल्ह्यात कर्ज माफी माफी मागत नाही आम्ही आम्ही मुक्ती मागतोय आम्ही माफ चूक कुठली केली अशी माफी मागायला आम्ही कर्ज काल काळ्यायच्या उदरामध्ये घातलं परंतु निसर्ग आमच्यावर कोपला ते कर्ज आमचं खाली गेलं म्हणून आम्ही आज कर्ज मुक्ती मागतोय आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही प्रत्येकांचा फॉर्म भरून घेतोय की आम्हाला कर्ज माफी नकोय आम्हाला मुक्ती हवी आहे म्हणून आज ही मागणी आदरणीय खासदार शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शन आज मोर्चाचं निवेदन आम्ही आज केलेलं आहे साधारणतः सध्या कांद्याची परिस्थिती बघितली तर धाराशिव जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक झालाय सध्या सांगता सर कांद्याला भाव किती मिळत आहे तुमची मागणी किती असणार आहे कशा पद्धतीत सगळे समीकरण आहे कांद्याचं कांद्याला किमान पन्नास रुपये तर भाव मिळाला पाहिजे आज उत्पादन खर्च बघितला लावण खर्च बघितली रोजगार बघितला खाताच्या किमती बघितल्या आज या प्रचंड वाढलेल्या आहेत परंतु आमच्या मालाला भाव नाही आज आमचा मार्केटमध्ये माल आला तर त्याला वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये कोण खात नाही जर त्याला एकरी खर्च जर बघितला तर साधारण एक लाख रुपये एकरी खर्च आहे आणि त्याचं उत्पादन साठ सत्तर हजार होतं मग आत्महत्याशी पर्याय राहणार नाही म्हणून आमची मागणी आहे किमान पन्नास रुपये त्याला भाव मिळाला पाहिजे राजू शेट्टीच्या नेतृत्व Uh, सर मला uh, एक जर बघितलं प्राजक्ता तर ही सगळी कांद्याची विदारक परिस्थिती लाख रुपये एक खरी खर्च येतो मात्र त्याचं उत्पादन खर्चही निघत घेत नाही आणि या सगळ्या uh, समस्या घेऊन ज्या आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत ते संख्येत सहभागी होणार आहेत मोर्चात त्यानिमित्त या निमित्त कुठली भूमिका केंद्र सरकारच्या विरोधात राजू शेट्टी घेतात कुठली मोठी घोषणा करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आता राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बालाजी वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात इकडे यवतमाळमध्ये महायुद्ध